बातमी गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय। तरी सुद्धा पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करतायत। पावसाचा जोर वाढल्यामुळे महाबळेश्वर पाचगणी हा रस्ता पाण्याखाली गेला होता, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। याचबरोबर महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणारं वेण्णा लेक पूर्ण भरला आहे। शहरभर धुक्याची चादर पसरली असून प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। याबाबत अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी, पाहूयात। 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या मुसळधार पाऊस पडल्यामुळे महाराष्ट्राचं हे मिनी काश्मीर आहे हे संपूर्ण जलमय झालेलं आहे। एकंदरीत महाबळेश्वरचा वेण्णा जो तलाव आहे, वेण्णा लेक तलाव, हा ओसांडून वाहत आहे आणि याच्यामुळे ह्या ओव्हरफ्लो झालेला आहे वेण्णा तलावामुळे। पाचगणी आणि महाबळेश्वर हा रस्ता पाण्याखाली गेल्याने तब्बल 2 तास वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली होती। दरवर्षीच या महाबळेश्वर आणि पाचगणीच्या रस्त्याच्या दरम्यान मुसळधार पावसाने हा रस्ता जलमय होतो, मात्र त्या ठिकाणी अद्यापि बांधकाम विभागाच्या माध्यमातून कुठेही ठोस उपाययोजना अद्यापि करण्यात आलेली नाही। आत्ताही महाबळेश्वरच्या आणि पाचगणीच्या दरम्यान वेण्णा लेकच्या तलावाच्या खाली जो महाबळेश्वर पाचगणीचा रस्ता गेलेला आहे त्या ठिकाणी मोऱ्या ह्या कुठेही साफ करण्यात आलेल्या नाहीत। मोऱ्या रस्त्याच्या खाली असणाऱ्या ज्या मोऱ्या आहेत त्या मोऱ्यांमध्ये प्रचंड घाण साचलेली आहे, माती आहे, गाळ आहे आणि त्या मोऱ्यातून त्या ओढ्या नाल्यातून पाणी व्यवस्थित जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे हे पाणी हे रस्त्यावर येते आणि रस्त्यावर पाणी आल्यामुळे या ठिकाणी वाहतूक दरवर्षी ही ठप्प होत असते। मात्र बांधकाम विभागाला या संदर्भात अजिबातही जाग येत नाही। याही आजही सकाळपासून मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे। सध्या प्रशासन जसजसा पाऊस कमी होतोय तसतसं पाणी ओव्हरफ्लो जे वेण्णा लेक तलावामधलं जे ओव्हरफ्लो पाणी होत आहे तसतसं कमी होऊ लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे अधूनमधून वाहतूक पाणी वाढलं की अधूनमधून वाहतूक त्या ठिकाणी जलमय रस्ता झाल्यामुळे ठप्प होत आहे। कॅमेरामन वसीमसह इम्तियाज मुजावर, MKN न्यूज मराठी, सातारा।